साठी कमी पडणारी रक्कम कोविड 19 साठी केलेल्या आर्थिक तरतुदी म्हणून उपलब्ध करून देण्याच्या ऐवजी या तकबीला कोणाचा विरोध आहे? या उपसूचनेला कोणाचा विरोध आहे? या उपसूचनेस दुरुस्त प्रस्ताव कोणाला बोलायचे? या उपसूचनेस दुरुस्त प्रस्तावाला कोणाचा विरोध आहे? विषय क्रमांक 259 पुणे शहरातील सिमटर प्रकल्पाच्या तांत्रिक आराखड्या मान्यतेचा अनुमोदन माहिती कोण देणार आहे? उपसूचनावाच गांधी भवन ते अलंकार चौकी येथील माहिती पाहिजे मान्य महापौर साहेब. मान्य महापौर मूळ विषयाला उपसूचना आहे. अहो भवन ते अलंकार चौकी येथील मार्गिकेच्या अलाइनमेंटमध्ये बदल सभेने यापूर्वी मान्य केलेला 485 दिनांक 9/9/2019 अलाइनमेंट का बदल माननीय उपसूचना आहे. मान्य सत्रामध्ये एवढी घाई का करताय? कोणत्या बिल्डर साठी बदललं जात बोलायचं अन्य महापौर साहेब बोलायचे. अरे एवढी घाई नका करू. 4 महिने राहिले घाई नका करू. अरे दोन्ही सूचना करायची सूचना अहो पहिला मूळ प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर बोलायचे सूचना देतात. एवढी घाई झाली मला सुसंगत आहे का पहिले हे सांगा. दौंडकर साहेब दौंडकर साहेब उपसूचना सुसंगत आहे का? उपसूचना मी पहिला वाचून दाखवतो. उपसूचना वाचायची उपसूचना वाचा नगर छोटी सुसंगत आहे का नाही ते तुम्ही वाचा. सुसंगत आहे का विसंगत आहे ती मी पहिले वाचून दाखवतो नंतर सुसंगत विसंगत आपण निर्णय घेऊ. माननीय महापौर आपली उपसूचना माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. झालं एवढं वाटतो खूप झालं नगर सचिव तुम्ही उपसूचना तुम्ही आता तुम्ही बोलायला लागले असं बोलायला लागले की सबका साथ सबका विकास तसं आता झालंय राष्ट्रवादी का साथ बीजेपी का विकास. एवढी गाई चालली अशा प्रकारचे तुम्हाला आम्ही काय म्हणलो तुमचा साथ त्यांचा विकास त्या मार्गाने तुमचा वर्षे 50 आम्ही 485 9/9/19 म्हणजे जे के मार्गाची अलाइनमेंट रोखण्यात यावी सभागृहाने आपण उपसूचना स्वीकारताय स्वीकारली. अहो दुसरे दुसरी उपसूचना आलेली आहे. प्रशांत दत्ता मागे तिंगळे एक मिनिट. उपसूचना आधी पहिलं मूळ प्रस्तावावर चर्चा झाली पाहिजे मग त्याच्यावर उपसूचना आल्या पाहिजे. उपसूचना वाचल्या का? उपसूचनावर विरोध केला का? आमची पण उपसूचना अजून पुणे महानगरपालिकेची किती बातम्यांनी करणार वाचा जरा. उपसूचना ह्याच्यावर उत्तर दिलं नाही दौंडकर साहेब. उपसूचना वाचा झाली का स्वीकारली टाकू आपण महानगरपालिका विकले म्हणून नाही तर डायरेक्ट त्या पहिल्या उपसूचना तर सांगा स्वीकारायच्या अगोदर त्यांनी स्वीकारली सुसंगत का विसंगत सूचना वाचतो नंतर सुसंगत विसंगत डिपार्टमेंटला एकत्र सांगतो. होय हो माननीय दौंडकर साहेब मला याच्याबद्दल जर माहितीच नसेल तर मी उपसूचना वाचणार पण मला माहिती सांगा ना माझा अधिकार आहे का नाही माहिती मिळावी म्हणून याचा. उपसूचना वाचा नाही आम्हाला सांगा ना आम्हाला माहिती तर द्या मग उपसूचना वाचा सत्रामध्ये आम्हाला माहिती अधिकार आहे का नाही मला मला द्या ना माहिती. अहो झाली एवढी बातमी करू माहिती नंतर का नगर सचिव तुम्ही उपसूचना वाचल्यानंतर सांगा चर्चा मला एक सांगा माहिती अगोदर द्यायची का उपसूचना तीन महिने बाकी मूळ मुद्द्यावर माहिती लागतील तुमच्या माहिती अगोदर का उपसूचना एवढं सांगा माझं एवढंच म्हणणं झालं.
द्या ना, तुम्ही वाचून सांगा त्यांना बाबा अशी अशी उपसूचना आहे, खात्याने सांगाव माननीय महापौर अरे विसंगत असलेली उपस्थिती वाचला तुम्ही दौंडकर सस्पेंड व्हाल विसंगत चेअरमॅन नंतर पेन्शन मिळणार नाही अहो त्या प्रस्तावाची प्रस्तावाला 37-2 एक मिनिट माननीय महापौर साहेब निघून जावा ज्या अतिरिक्त आयुक्तांकडे हा विभाग आहे त्यांना तरी बोलवा आयुक्त नसतील तर खाते प्रमुखांनी माहिती सांगली ना मला विषयाची माहिती माहिती सांगा चर्चा करू उपसूया मग माननीय महापौर कशाला करताय ही कारवाई आहे आता तुम्ही जो प्रस्ताव दिलाय तो 37-1 चा आहे तो आधी द्यायला पाहिलं होतं आता 37-2 आहे ही विसंगत आहे हे देता येणार काय देणे आता हा विषय असताना दोन्ही आयुक्त निघून गेले त्यांना राज्य सरकारकडे आयएएस ऑफिसर निघून गेले त्याला माहित होत चौकशी लागेल तुम्ही का बोलले जीबी मध्ये उत्तर आहे आणि जीबी मध्ये रेकॉर्डेड उत्तर असतं आता काय हाताने मिनिट्स नाही लायचं खोडायचे आणि लाईव्ह पण वाचा आहे का माईक चालू करा चालेल 37-2 उपसूचना देता येतात दोन्ही उपसूचना 37-2 कदम साहेब त्याची उत्तर मिळाले 37-2 माझ्याकडे दोन उपसूचना प्राप्त झालेल्या आहेत ऐका ना खात्याने ऐका ना आता उपसूचना ऐकली त्यांनी सांगितलं की ते काय आहे ते तुम्ही म्हणता ते माहिती द्या सगळं तुमचं आता माहिती द्या की का माहिती नाही घ्यायची तो पण नाही करायचं का आता अन्य महापौर माहिती तुम्ही जे सांगितलं त्यांना आम्हाला सांगितलं सुसंगत आहे ते निघून आता कमी कमी माहिती तर सांगा माननीय महापौर ही सूचना 37-2 देता येत नाही विसंगत आहे MRTP ऍक्ट नुसार कलम 37-2 जेव्हा राज्य सरकार प्रस्ताव जातो त्याला उपसूचना देता येत नाही हा परत प्रस्ताव खाली जाईल प्रशासनाकडं एससीएमटीआर थांबवायचंय का तुम्हाला याला परत हरकती सूचना मागवायला लागतील याला परत जाहीर प्रकटन द्यायला लागेल त्याला हिअरिंग घ्यावं लागेल परत 37-1 करून इथं यावं लागेल मग 37-1 करून मग 37-2 ठेवावं लागेल आमदार साहेब आमची विनंती आहे तुम्हाला हा प्रस्ताव जर तुमची उपसूचना एअरपोर्टला लागून असेल काय असेल तर शासनाकडे अधिकारी आहेत तुम्ही आमदार आहात तुम्हाला शासनाला त्याच्यामध्ये जे पाहिजे 37-2 मध्ये बदल करता येतात हे विचारून घ्या प्रशासनाला शासनामध्ये तुम्हाला कुठलेही बदल करता येतात हे मला 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 कोणतरी जबाबदार व्यक्ती सुधीर शिंदे सांगा माहिती देणारच का नाही कदम कदम महापौर असा काय विषय अहो तुम्हाला राज्य सरकारकडे हे बदल काय विषय काय विशेष आहे त्याच्यात माहिती सांगायची माहिती द्या आमचा अधिकार आहे अहो राज्य सरकारकडे ही उपसूचना मांडता येईल का इथं मांडता येईल
बोलायचं याच्यावरती मिळून काही करता उद्योग उपसूचना ज्या दिल्या आहेत त्याच्यावर पुन्हा हरकती सूचना मागवून सुनावणी घेऊन पुन्हा शासनाने बळावलं. एवढं फक्त सांगा ना पहिला असं नाही राज्य सरकार हे बदल करू शकतं का नाही इतर न उपसूचना देता राज्य सरकार दोन महिने बदल करू शकतात ना महापौर याची माहिती द्या ना माहिती ना मी तुमचा अधिकार माहिती द्या तुमचं ऐकतील ना सभागृह ते तुमचं ऐकतील ना तुम्ही सांगितलं खाली बसून असतील या विषयाची माहिती द्या माईक बंद करून बोललो काही कळलं नाही माईक चालू करून बोला भाषण उपसूचनेवर बोलायचे आता सगळे बोलत होते माननीय महापौर नगर सचिव तुम्ही काय करताय कशाला म्हणतात कायदेशीर काम करा ना नगर सचिव माननीय महापौर यांनी या उपसूचनेवर मतदान घ्यायला सांगितलेलं आहे नगर सचिव बंदी करताय का मग माननीय महापौर साहेब चर्चा होऊन ना तुम्ही मतदानावर घ्या ना विषय तुम्ही मतदानावर घ्या ना विषय घ्या ना मतदान घ्यायचं ना माहिती द्यावी ना दहा वर्षावर कुणी नसताना सभागृहात लोक बोलतात ना नेत्यांनी आता माहिती द्यावी आम्हाला नको ना दहा वर्षावर त्यांनी विषय त्यांनी माहिती द्यावी माहिती आता बोला
आता बोला सचिव साहब चुकीचे काम करताय तुम्ही म्हणले कोणाला बोलायचे बोलायचे मतदानाच्या आधी बोलायचे सभा कामकाज नियमावलीच्या विरुद्ध काम करू नका प्रशासनाला माहिती देत आहेत तुम्ही पुण्याचं हित बघताय तुम्ही तरी आम्हाला माहिती सांगा आता नगर सचिव आम्हाला आम्ही एवढ्या पोटतिडकीने बोलतोय आता शिवसेनेकडे विसरू नका या दोन्ही उपसूचनेला कुणाचा दोन्ही उपसूचनेचं प्रस्तावाने ज्यांना अनुकूल आहे कृपया त्यांनी आठवण करावी महापौर हे लाईव्ह चालू आहे लक्षात ठेवा मान्य महापौर साहेब नगर तुमची मतदार संख्या आहे मतदान आहे कशाला मग तुम्ही घाबरताय मग कशाला घाबरताय माहिती भेटून द्या चर्चा होते ना घाबरताय कशाला घेताय ते काय असले कुठे सभा चालतात का आमचं माहिती जर घ्या आम्हाला बोलू द्या अरे किती ईद बघणार पुणेकरांचं तुम्ही आम्ही पण इथे निवडून आलेले प्रतिनिधी आहे गोष्टीची मागणी करतोय तर ती तुम्ही पूर्ण केली पाहिजे आम्ही सांगतोय विषयाची माहिती द्या तुम्ही माहिती पण देऊ सचिव तुम्ही घाई करू नका एक तास भरपूर भांडण होते आता भांडण म्हणून सगळं नाटक होतं मागाशी भांडण सगळे पुणेकर बघतायत सगळे पुणेकर बघतायत लक्षात ठेवा सुचण्याचं दुरुस्त प्रस्तावाला चार महिन्यांनी हिशोब द्यावा लागेल पद्धत काम करताय माने नगर सचिव साहेब तुम्ही चुकीच्या पद्धत काम चार महिन्यांनी हिशोब द्यावा लागेल सगळ्यांना चार महिन्यांनी अरे आत्ता भांडत होते सगळे आत्ता एकत्र आले अरे एकदा घरी गेला की स्वतःला विश्राम अनुकूल जे मतदान मिळालं ते 78 आहे प्रतिकूल 76 विषय क्रमांक 259 बहुमताने उपसूचनेसह मंजूर झाला किती मुस्कान अरे किती अरे आता झालं तरी माहिती द्या आता तरी माहिती द्या तरी माहिती द्या साहेब आपण पुणे शहरासाठी बोला कशाला पुणे शहरासाठी बोला आता माहिती द्या ना आता तरी प्रसिद्ध माहिती द्या मान्य महापौर आज मान्य महापौर आज पुणेकर नगर सचिवांनी अनुकूल आणि प्रतिकूलची संख्या सांगावी जरा परत एकदा 76 सांगितली दोन मिनिट प्रतिकूल कुठल्या बाजूने आम्हाला माहिती आहे आणा बाकी अनुकूल तुम्ही एवढे 78 आहे प्रतिकूल 16 आहे 78 आणि 16 76 16 78 आणि 76 म्हणले तुम्ही पण एवढे 78 76 बोलले मिनिट 78 76 लाईव्ह झाले काम करणार राजू लाईव्ह झाले लाईव्ह स्वतःचं मन सुद्धा 76 लाईव्ह झाले
अठ्याहत्तर शहात्तर म्हणले तुमचं मन सुद्धा झालं कमिश्नर साहेब झाला विषय सांगा माहिती द्या तुमचं टायमिंग एकदम योग्य शंभर असली तरी नंतर पांडवांचा विजय हो कोण आहे प्रमुख हे सीएमपीआरचा आयुक्त आहे मी बसा आयुक्तांकडे उत्तर पाहिजे हे काय सोपा विषय का चाळीस वर्ष झाल्या विषयाची वाट लागताय पुणे शहरामध्ये गेले चाळीस वर्ष हा विषय चाललाय आणि तुम्ही पाच मिनिटात त्याचे चिथडे उडून टाकताय पुणे शहरातला एवढा महत्वाचा विषय अहो तुम्ही खेळ खंडोबा लावलाय खेळ खंडोबा अहो तो एकदाचा एससी एमटीआर विकून तरी टाका सगळ्या बिल्डर लोकांना आज चाललंय त्याच भाषण नाही माहिती नाही विचारायचं नाही मान्य माहिती साहेबांनी द्यायची माहिती जबाबदार एकोणीशे सत्याऐंशी च्या मान्य विकास आराखड्यामध्ये पुणे शहरातील उच्च वाहतूक पाहिजे बस खाली देव द्या आयुक्त साहेबांना तुम्हाला माहिती नाही का तुमच्याकडे अरे सांगितलं ना महापौर नेता सभागृह नेते त्या महापौरांना बसायचं का खुर्चीवर त्या तुम्हाला हे विषय आरती वाटत चालू सभागृह नेते आमचा थोडा अभ्यास कमी आहे जरा थोडा सांगायला तुमचा अभ्यास वाढलाय सध्या पुण्यातला जास्त बोलायचं म्हणलं तर इकडे तिकडे बघतात ते सारखे दादा चांगला पाच मिनिटात अभिमान बघितला पुण्याचा पाच मिनिटात सगळा विषय अख्खा तुम्ही एससीएमटीआरची पूर्ण वाट लावली अहो आता डॉकेट मध्ये तुम्ही किती वेळा बदललाय तो विषय ते डॉकेटच आहे तुमचं सतराच्या डीपी मध्ये बदललाय एकोणीस तर बदललं एकोणीस मध्ये अलाइनमेंट कमीत कमी छत्तीस ठिकाणी बदलली आता परत ही सदोतीसवी अलाइनमेंट आणि अजून एक पुढची ठरावामध्ये ती अडोतीसवी अलाइनमेंट अरे एससीएमटीआर करताय का काय करताय सबसिडी घालताय अरे तो जो ऐंशी साली अतिशय इंजिनिअरिंग कॉलेजच्या तज्ज्ञ लोकांनी पुणे शहराचा वाहतुकीचा विकास आराखडा करताना खूप विचार केला खरं सांगतो बाळासाहेब माननीय महापौर एकोणीशे ऐंशी पासून झालं का नाही झालं ते पण आपण आता पण खूप विचार करूनच आता बदल केलाय तुम्ही त्याच्यातच घुसाव आता कळलं ते पुणेकरांना आज चाललंय काय अरे माहिती देता ते हो भाषण नाही चाललंय बस खाली सभागृहात माहिती विचारली माहिती घ्या आम्ही उभे राहणार ना माहिती विचारली म्हणून एअरपोर्ट साठी काय आमचं काय मतभेद नसतो सगळे वेळेवर एक होतो एकोणीशे सत्याऐंशी च्या मान्य विकास आराखड्यामध्ये पुणे शहरातील उच्च क्षमता वाहतूक द्रुती मार्ग एसएमटीआर 24 मीटर रुंद व सुमारे 33 किलोमीटर लांबीचा होता सदर मार्गिका आत्मी बोपोडी पुणे विद्यापीठ चौक सेनापती बापट चौक
पौड रस्ता, कर्वे रोड, दत्तवाड़ी, सारसबाग, स्वारगेट, लुलानगर, वानवड़ी, मुंडवा, वड़गाव शेरी, विमाननगर, विश्वासवाड़ी पर्यंत होता। सन 2017 मान्य विकास आराखड्यामध्ये ईपी 66 नुसार 1987 च्या डीपी मध्ये जो दर्शवला सेंटर होता त्यामध्ये काही बदल करण्यात आले, त्यामध्ये त्याची रुंदी 24 मीटर ठेवण्यात आली पण त्याची लांबी 35.96 मीटर दर्शवण्यात आली होती। 1966 नुसार काही ठिकाणी किरकोळ बदल करण्यात आला होता। मुख्य सभा ठराव क्रमांक 356/25/9/2017 अन्वये मुख्य सभेने एसएमटीआर प्रकल्पाच्या तांत्रिक आराखडा व प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली। त्याचवेळी स्तूप कन्सल्टंट यांनी एसएमटीआर बाबत टेक्निकल फिजिबिलिटी रिपोर्ट सादर केला। प्रकल्पाचे सल्लागार स्तूप कन्सल्टंट यांनी आखणीबाबत जागा लवकर संपादन करण्याच्या दृष्टीने व टेक्निकल फिजिबिलिटी रिपोर्ट प्रमाणे काही बदल सुचवले होते, ते 11 ठिकाणी त्यांनी आखणीमध्ये बदल दर्शविले होते। 2017 मान्य विकास आराखड्यानुसार उच्च क्षमता द्रुतमार्ग प्रकल्पाचा एसएमटीआरची पूर्ण आखणी मधील फेरबदलाची कारवाई महाराष्ट्र प्रादेशिक व नगर अधिनियम बालवाडी सारखं चांगली माहिती सांगतील तुम्ही काय वाचताय ते पार्श्वभूमी सांगत होतो पहिल्यांदा जर तुम्ही कदम सर जो सावकाश वाचा त्यांना ऐकू येत नाही सावकाश वाचा काय बदल केले हे पार्श्वभूमी करणार नाही ना अहो आमच्याकडे डॉकेट मध्ये आहेत ना ते कशाला वाचता अहो तुम्ही 17 विकास आराखडा करता मान्य ऐकतो साहेब मान्य विकास आराखडा होऊन अजून 2 वर्ष झाली नाही आणि तुम्ही विकास आराखडा केल्यानंतर ती हद्द कायम करून तुम्ही 19 परत बदल करताय आज 21 परत बदल करताय अहो तुम्ही किती वर्ष बदल करणार आहात त्याला कधीतरी अंतिम रूप येणार आहे का कोणासाठी बदल करतात हे तरी नीट बघा जागेवर जाऊन तिथं जागेवर कुठं आखलंय आता बिल्डिंगवर आखलंय का कशा रस्त्यावर आखलंय कोणाच्या जागेवर आखलंय कोणाची जागा सोडवायची नक्की ह्या आधी कोणाच्या सोडवल्या काय गांधी लॉन्स वो गांधी लॉन्स कोणाचं सोडवायचं तुम्हाला काय लोगाव मध्ये मान्य ऐकतो साहेब आपण सिरियसली घ्या आपण याच मुद्दा आर्किटेक्ट आहात तुम्ही हा खेळ कोंडोबा बंद करायचा हे नुसतं याच्यावर उपसूचना द्या हे द्या माझी मी सुनील टिंगरे साहेब आम्हाला मनापासून तुमचा आदर आहे तुम्ही आमदार झालात पण ही जर उपसूचना तुमची तिकडे जर मंत्रालयात तुम्ही केली असती तुमच्याकडे 10 विकास आराखडा येणार आहे तुम्ही विनाकारण त्याचा प्रवास 1.5 वर्ष लांबवलाय आज याच्या हरकती सूचना घेणार त्याला परत बोलवणार त्याला हिअरिंग देणार तो कोर्टात जाणार का बदलला त्याचं रिझन नसणार हे काय चाललंय आमची विनंती आहे तुम्हाला सगळ्या सभागृहाला ही उपसूचना मागे घ्या हा राज्य सरकारकडे जसा प्रस्ताव पाठवायचा आहे तसा पाठवायला आमचा कुठेही विरोध नाही आम्ही उपसूचना आज जर मागे घेतली आम्हाला कुठेही तुम्हाला खरंच सांगतो सुनीलजी हा विषय तुमचा तिथं सहजरित्या मार्गी लागणार आहे हे चित्र सगळं बदले तुमची माहिती देऊन झाली का सगळी रिटर्न घ्या माहिती तर देऊ द्या ना सगळी त्यांची ऐवजी तुम्ही जो आधी माहिती माहिती सांगतात जी त्यांच्या कागदावरती त्यांच्याकडे आहे ती माहिती सांगतात ना सगळ्यांच्या टेबलवर ऐकू द्या ना सगळ्यांना तुमच्या टेबलवर माझ्या नाही सगळ्या डॉकेटला आहे डॉकेट तुमच्याकडेच एकट्याकडे सगळ्यांना ऐकू द्या ना काय म्हणजे विदाउट डॉकेटचं तुम्ही केलं का त्यांना ऐकू द्या ना सगळ्यांना आता तुमच्या हातात डॉकेट आहे तुमचं ऐकतो मी सभागृहाला काय विनंती करतोय तुम्हाला महापौर साहेब त्यांचं म्हणणं तर ऐका ऐका तुम्हाला समजतंय तुमचं डॉकेट आहे तुम्हाला काय म्हणणं ते ऐकूच घ्या उकळेच बोलले असतील ऐकूच घ्या नाही तुम्हाला बोला तुम्हाला त्या कदमला काय बोलायचं ऐकून तर घ्या ना अहो तुम्हाला आवडायचं ना तुम्ही तुमच्याकडे डॉकेट आहे तुम्हाला सगळं विषय त्याला सांगू द्या ना अहो तुम्हाला उकळे फुटले असतील आम्हाला नाही फुटल्या आम्हाला वाईट वाटतंय गोपाळराव तुमचा आदर आहे तुम्ही अभ्यास व्हा तुम्हाला उकळ्या फुटणं ठीक आहे आम्हाला नाही आम्ही काय म्हणलो की उपसूचना परत घेतली तर आम्ही एकमताने तो विषय पाठवून देऊ माननीय आयुक्त साहेबांनी त्यासाठी खुलासा करायला सांगितला होता की 37(1) परत करावं लागेल आयुक्त साहेब हे कदम साहेबांनी सांगितलं डायसवर हे शासनाकडे सहजरित्या होऊ शकतं हेही सांगितलं
म्हणजे प्रशासन सांगतंय उपसूचना जर मागे घेतली तर हा विकासाचा मार्ग मोकळा होईल. तुम्ही अडथळे आणताय, कोणासाठी आणताय ते माहिती नाही. तुम्हाला राज्य सरकारवर तुमचे भरोसा नाही का? तुम्हाला आम्ही तुमच्या बरोबरच आहेत की तिथे इथं नको त्याच्या बरोबर कशावर जात आहे? काहीतरी चुकीचं करताय. सदोतीस एक मुख्य सभेने मान्यता दिली होती, त्यावेळी 12 उपसूचना दिल्या होत्या. त्या मुख्य सभेच्या मान्यतेनुसार व उपसूचनानुसार वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन 11/19 दिलं, त्यावेळी जाहीर प्रकटनानुसार 505 अर्ज हरकती दाखल झाल्या होत्या. माननीय महापौर, आम्ही एक मिनिट साहेब, आम्ही साधा प्रश्न विचारला, जी उपसूचना दिली त्याच्यामुळे डीपीआर मध्ये कोणता बदल होतो त्या उपसूचनेमुळे? पहिले एवढं तर सांगा, नंतर बाकी बोला. त्या दोन उपसूचनेमुळे डीपीआर मध्ये कोणता बदल आहे एवढं सांगायला तुम्हाला एवढा वेळ लागतो? पहिली जी उपसूचना आहे, मुख्य सभेनं मागच्या वेळी जो प्रस्ताव मान्य केला होता तो मूळ प्रस्ताव पुन्हा करावा अशी उपसूचना आहे. आपण हरकती सूचनानुसार अलाइनमेंटने थोडासा बदल केला होता, परंतु आता जी उपसूचना दिली आहे त्याच्यानुसार मुख्य सभेने जो मागच्या 34-1 नुसार जी कारवाई केली होती त्या उपसूचनेनुसार त्यानुसार इथं जात होता, आता तो रोड इथं सरकवतोय, त्यामुळे एवढे बाधित प्रॉपर्टी मोकळे होणार, आता दुसरे प्रॉपर्टी बाधित नाही होणार, ह्याच्यातनं सामान्य नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आणि बिल्डर लोकांचा तोटा होणार. नीट सांगा ना काहीतरी सर, एवढं नीट बोल, किती हसताय? प्रशासनाचं ऐकूनच घेणार नसती, बोलतच नाही. जे आम्ही विचारतो ते सांगतच नाही. 1980 पासून सुरू केलं बाबा आदम, या उपसूचनेमुळे डीपीआर मध्ये काय बदल होतो एवढं फक्त सांगा. परत येईलच नाही सभागृह पुढे. अरे आवड येईलच नाही, पण आता युद्ध आलंय तर बोला ना. आता तुम्ही काय सांगताय? जणांच्या हरकती ऐकल्या, बाकीच्या आल्या नाही, म्हणून तो आम्ही कायम केला, तो कायम करून आम्ही सगळ्या हरकती सूचना देत. त्यांना आबा जेवढी माहिती तुम्हाला तेवढी तुम्ही माहिती देणार? माहिती जी पाहिजे ती मला सांगा. तुम्ही जितकं कशी माहिती देणार तुम्हाला आबा? हा तुम्ही ते सांगा, ते बोलतात ना, पण तुम्ही काय होतंय त्यांना काहीच बोलू देत नाही एक शब्द पण. काय काही सांगताय? जे आता पर्याय आपण तुमच्या त्यांची माहिती सांगून झालं बोला ना. त्याची साहेब त्यांची माहिती सांगून झालं बोला ना. मग ज्या विषयावरती मतदान झालं ना ते आता एकदम क्लिअर सांगू तर द्या, सांगू तर द्या, ते सगळं सांगतात. सांगू तर दिलं पाहिजे. तुमची माहिती सांगून झाली का? झाली हो, झाली ना. ठीक आहे, चला. खरं प्रश्न विचारला, या उपसूचनेचा काय बदल होतो? थांबा, या उपसूचनेचा काय बदल झाला? काय बोललं तुमचं? ठीक आहे, चला, म्हणलं निघाला का लगेच? थांबा थांबा, बोलतोय महापौर. ठीक आहे, उपसूचनेचा काय बदल होतो डीपीआर वर एवढं सांगा ना. पहिल्या उपसूचने सांगितलं त्यावर काही सांगत होते, ऐकून. दुसरी उपसूचना जी आहे त्या उपसूचनेबाबत कन्सल्टंटचा रिप्रेझेंटेटिव्ह अभिप्राय घेऊन आपण पुन्हा हरकती सूचना त्याच्याबद्दल मागून शासनाकडे पुन्हा तो त्याची हरकत घेऊन प्रस्ताव घेऊ. पहिली उपसूचना सुसंगत आहे, त्यात पहिल्या उपसूचनेमध्ये जो आपण हरकती सूचनाच्या आधी मुख्य सभेने जो प्रस्ताव मान्य केला होता तोच प्रस्ताव आपण पुन्हा तसा ठेवतोय. त्यात काय अलाइनमेंट बदलली ना तुम्ही? आता ती अलाइनमेंट पूर्वपदावर आणतो, त्यात किती क्षेत्र परत बदलतोय? क्षेत्रफळ सांगा, क्षेत्रफळ आहे ना तुमच्याकडे? 1,00,000-2,00,000 स्क्वेअर फूट किती बाधित होणार, काय होणार आहे, किती किलोमीटर बदलतोय, आहे का नाही? काय आहे ना? कमीच सांगू. जे काय 11 मुख्य सभेने सांगितल्या होत्या बोकोडी, आता मला एक सांगा, या उपसूचनेमुळे किती क्षेत्र बदलते एवढंच पाहिजे? 644 चौरस किलो मीटरचं. माननीय खुलासा झाला किती वेळ? प्रश्नोत्तर झाली आहे, भाषण चालू आहे ना, प्रशासनाचं आपल्या
राहायला लागले. नाव ऐकायची एवढी काय भीती वाटतीये? इंगडे साहेब 40,000 नाव आहे त्या सभागृहामध्ये, त्याच्यामध्ये काय नाव आहे? 40,000 स्क्वेअर मीटर कळत का मोठे साहेब? 40,000 स्क्वेअर मीटर कळत का? शहर सुधारण्यामध्ये होते तुम्ही 640 मीटर म्हणले. 640 मीटर, 640 मीटर लांबी आहे. लांबी लांबी सांगितली इंटू 24 मीटर करा, किती झाले करा ना जरा तिथे कॅल्क्युलेटर करा. 640 मीटर इंटू 24 मीटर. आबत त्यांना माहिती देत आहे का ते तुम्हाला देत आहे? मला असं वाटतं की त्यांना जेवढी माहिती द्यायची त्यांनी दिली, आता तुम्ही त्यांना बोलूच देत नाही. मला असं वाटतं ते अर्धा तास तिथं उभे आहेत, पण जर तुम्ही त्यांना माहितीच देऊ देत नसाल तर काय त्याला अर्थच नाही. परत तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझी विनंती आहे तुम्हाला. शहराचा जेव्हा तुम्ही कामकाजाच्या गोष्टी काय त्या आम्हाला सांगता ना, तेव्हा आपण समजून घेतलं पाहिजे. टेंडर काढले आणि त्याला मुदतवाढ देतो. आपल्याला वाटतं म्हणजेच तसं सगळं खरं नसतं ना. असं अर्धा तास उभे त्यांना बोलूच देत नाहीये. अहो तो चला, अहो तो शक्य आहे का? काय चाललंय तुमचं? बोला ना नीट द्या. दाखल अर्जापैकी 19-11, 19 ते 11-12, 19 पर्यंत आपण 325 सुनावणी घेतली आणि सुनावणीच्या ह्याच्यानुसार आपण 34-2 चा प्रस्ताव पुन्हा मुख्य सभेकडे सादर केला. त्याच्या म्हणजे मुख्य सभेने जो 34-1 मध्ये केला होता त्यापैकी फक्त कोथरूड, कर्वेनगर, गांधी लॉन्स ते अलंकार पोलीस चौकी इथल्या अलाइनमेंटमध्ये आपण बदल सुचवला होता आणि वडगाव शेरी मधील दोन ठिकाणी अलाइनमध्ये बदल सुचवला होता आणि असा हा मूळ प्रस्ताव जसा 34-1 सादर केला होता त्याप्रमाणेच प्रस्ताव सादर केलेला आहे. स्क्वेअर फूट तुम्ही जागा क्षेत्र बदलले आणि ते रस्त्यांनी बाधित होणार ते निवासी केले. हे 1,65,060 स्क्वेअर फूट हे क्षेत्र तुम्ही बदलले. जे 640 चौरस मीटर लांबी सांगितली त्याचं 24 मीटर गेले त्याचं क्षेत्र 1,65,000 निवासी करण्याचा घाट हा कोणासाठी? स्तूप कन्सल्टंटनी जो आता आराखडा केला तो आता त्याची फिजिबिलिटी काय राहणार आहे? हा रस्ता इकडे गेला तर असं कसं बोलवणार? या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला उत्तर द्यावे लागणार आहेत. दुसरी उपसूचनाचं काय ते सांगा. दुसऱ्या उपसूचनेबाबत तुझ्या उपसूचनाचा स्तूप कन फिजिबिलिटी रिपोर्ट घेऊन त्या ह्याच्यानुसार सुसंगत आहे का? पहिली सुसंगत आहे. दुसरी बाबत सांगतोय ना मी तुम्हाला की दुसरी बाबत फिजिबिलिटी रिपोर्ट घेऊन त्याच्यावर हरकती सूचना मागू. दुसरी उपसूचना नाहीये, सांगू हरकती सूचना मागून ह्याच्या 37-2 नुसार शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल. अरे पहिलं एक गोष्ट कायदा वाचा, एमआरटीपी वाचा प्लीज. आम्हाला 37-1 काय, 37-2 काय वाचा. अन्य आयुक्त साहेब आम्हाला 37-1-2 नाही कळत. एमआरटीपी काय 37-2 नंतर परत 1 जाता येतं का हे सांगा पहिलं. कायदा काय सेक्शन वाचताय, काय एमआरटीपी सांगताय, कायदा काय सांगताय? 2-2 लाख स्क्वेअर फूट क्षेत्र बदलताय, अख्खा विषय SC MTR बाळगळताय. अहो पुणेकर, अरे देवेंद्र फडणवीसांचं आम्ही अभिनंदन केलं होतं मागच्या याच टर्मला. 2017 इलेक्शनच्या आधी त्यांनी टेंडर लावायला सांगितलं, मला मनापासून कौतुक वाटलं. आणि याच पाच वर्ष झाले साहेब, अभाव टेंडर आल्यानंतर आता परत इलेक्शन आहे आणि अक्क SC MTR पूर्णपणे म्हणजे किती बनावट फक्त दाखवायचं लोकांना. त्या इलेक्शनला दाखवलं आम्ही SC MTR करणार, या इलेक्शनला दाखवलं आम्ही क्षेत्र बदलणार, निवासी करणार. कशासाठी हे आता दुसरी उपसूचना नाही, सुसंगत सांगा की सरळ. हे तुम्हालाही कळतं, मलाही कळतंय. आणि 37-1 करून परत तुम्हाला इथंच यावं लागणार, डायरेक्ट 37-2 जाता येत नाही. मला असं वाटतं खूप पाऊन तास झालं ते माहिती देत आहेत आणि काही होत नाहीये. एकच माणूस बोलतोय, मला असं वाटतं सगळ्यांना जे काय बोला सगळी माहिती एकच, सगळे उभं राहून आपण बोललात. आता त्यांना त्यांची माहिती द्यायची होती, दिली. आपल्याला माहिती पाहिजे होती. आता हे जर असं झालं तर रात्र होईल, एक काहीतरी ठरवा ना की कोणी बोलायचं आणि कोणी नाही.
तुम्ही सगळेच एकत्र उठून बोलतायत, त्यांचं बोलणं राहिलं बाजूलाच. तुम्हाला जी माहिती होती त्यांनी दिली आता, मला असं त्यांना तुम्हाला जी अपेक्षित होती माहिती त्यांनी ती माहिती या ठिकाणी आता दिलेली आहे आपल्याला. सगळ्या सभागृहा मला महर्षी पुरस्कार आहे म्हणून मी सगळे हा बोलतो. मी पहिला बोलतो. अहो आता बोलतात ना सगळे पक्ष होते मला एवढं सांगा की या विषयावर आता माहिती नाही बोललं नाही आता माहिती नाही विचारलं. मला आता मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो गेले एक तास तुम्ही सगळे जे म्हणत होता आम्हाला बोलले सगळेच बोललात ना, कोण नाही बोललं मला सांगा. आपल्या विनंती आहे या सभागृहाला एक इतिहास आहे. एखादा प्रमुख विषय असेल, शहरावर परिणाम करणारा विषय असेल, तर कोणाला पण मला असं त्यातलं काही होतच नाही. माणूस पाऊंतास उभे राहिले तिथं तुम्हाला माहिती द्यायला सगळे तुम्ही बोललाय. बोलायचं बोलून द्या आम्हाला बोलून द्या विषय बोलायचं काय होत नाही आम्हाला बोलून द्या आम्हाला बोलून द्या. सचिव पुढचा विषय घ्या आता याच्यावर झाली चर्चा सगळ्यांची. सचिव आम्हाला बोलायचं सगळ्यांना सगळ्यांचं बोलणं झालंय मला असं वाटतं. आता काय बोलणं झालं महापौर कोण बोलले बरं जाऊ दे सगळे जाऊ दे फक्त आम्हाला एवढा एवढा एका आपण सगळे सगळे इथं आल्यानंतरचा जवळपास एक तास आता होऊन गेला. इथं जवळ सगळ्या सगळ्यांना बोलायचं होतं सगळे बोललात आपण आता याच्यावर मला माहिती पाहिजे होती. तुम्हाला माहिती पाहिजे त्यांनी माहिती दिली विषय क्रमांक बोलला सगळ्यांनी बोललात असं नका. शहर सुधारणा समितीमध्ये झालेल्या चर्चेस अनुसरून पुणे महापालिका सन 1987 जाऊ द्या ना काय माहिती देऊ नका. फक्त आता जो शपथविधी कधी झाला तेवढं सांगा फक्त आता आजचा शपथविधी झाला ना हा कधी झाला तेवढं सांगा फक्त. दौंडकर विषय क्रमांक 260 माहिती द्या माहिती आलो 5 मिनिटात आलो माळी 5 मिनिटात आलो ना मी याच्यावर तर बोलून ना नाही कुठं म्हणलं याच्यावर पण बोला. आता 1.5 तास तुम्ही आधीच्या विषयावर बोललात माझ्या विषयावर पण बोला. एक मिनिट अगोदरच्या विषयावर पण जवळ तास 1.5 तास बोललात आताही बोला कुठं नाही म्हणलं. अरे यार आणि या विषयांवरती तुम्हाला 10 मिनिटं चर्चा करताय ना. नाही नाही 1 मिनिट चर्चा अभिप्राय नाही काय आज सभासदांचा प्रस्ताव आहे की काहीतरी आणून वाचून दाखवून अहो आज सभासदांचा प्रस्ताव याला अभिप्रायला पाठवा. SCMTR करताय अहो गल्लीतला रस्ता नाही करत हा सभासदाचा प्रस्ताव अभिप्रायाला जाऊन अभिप्राय उन्हाळी 31 2 तास चर्चा केल्या आणि अभिप्रायाला पाठवा ना बोलू शकत नाही मान्य महापौर साहेब. अरे दोन विषय वेगवेगळे करणे महापौर सभासदांची विषय उपसूचना याला हा सदनचा विषय प्रशासनाच्या अभिप्रायाला पाठवण्यात यावा. वाटून घेतलं वाटून वाटून एक विषय तुझा एक विषय माझा महापौर या विषयामध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय यांनी आरटीआय टाकले ना याच्यावर तरी तुम्हाला तो विषय मान्य करायचा. वाटणी झाली वाटणी एक तुझा एक माननीय महापौर आपल्या लक्षात येते ना महापौर भाजपचे तुमचे विसल ब्लोअर किरीट सोमय यांनी आरटीआय टाकले या विषयावर याच विषयावर आणि हा विषय तुम्ही मान्य करताय आता यांचा झाला आता त्यांचं आहे खरा खरा खरा. हो बिडकर साहेब मिळून विकणार महापालिका मिळून विकणार आहे माननीय महापौर साहेब बोलायचं का नाही किरीट समय असेल तुम्ही असं हात वारे करताय विरोधी पक्ष असं केलं ना तुम्ही किरीट असं केलं ना किरीट समय असे आहेत का तुझं असं आहे का असं नाही कसं कमी कमी आमचा नाही आमचा नाही तुमच्या नेत्यांचा तरी मान राखा बोललो तो सभागृह
महापौर तुम्हीच किंमत करत नाही साहेबांना बोला महाराष्ट्र कुठून करायचं जायचं ना शिवसेना घ्या हो माननीय महापौर हा जो 260 चा विषय आहे 200 विषय क्रमांक 260 साहेब त्याला जे आताच उप जे ठराव दिलाय सभासदांनी तो 90 डिग्री मध्ये रोड वळवला आहे तो चालेल का 90 डिग्री मध्ये सुद्धा वळवू शकतात तुम्ही 90 काय बसलाय बाळासाहेब 90 डिग्री मध्ये 90 घ्यायची नाहीये 90 मध्ये चालणार बाळासाहेब तपासा महापौर किती घेऊन वगैरे का नाही महापौर पुणेकरांना किती मारणार माननीय महापौर साहेब अत्यंत चुकीचा विषय कुठलाही अभिप्राय नाही काही नाही सभासद निलंबन तो मान्य करतो आपण माननीय महापौर साहेब किती चुकीच्या पद्धतीत कामकाज करणार आम्हाला बोलायचं माननीय महापौर साहेब माननीय महापौर साधा प्रश्न आहे माझा जी पहिली अलॉटमेंट होती ती सोडून एकाच माणसाचा तो प्लॉट आहे दुसरं कुणाचं नाही आणि आपण डायरेक्ट 90 डिग्री मध्ये वळवणार किती अपघात होतील किती पुणेकर मरतील याचा विचार करा नाही चुकीचं नाहीये अरे या गल्लीतला अहो गल्लीतलं कॉन्क्रीट करताना आपण विचार करतो एसीएमटीआर करताना विषय क्रमांक 260 ला माझ्याकडे किरीट सोमय्यांनी सूचना प्राप्त झालेली आहे माननीय आबा बागुला आणि अजून दोन तीन साहेब सदरचा विषय अभिप्रायासाठी पाठवण्यात यावा माननीय सभागृहात आपण उपसूचना स्वीकारताय सभागृहाने आपण उपसूचना स्वीकारताय का सोमय्यांना सांगून स्वीकारा स्वीकारली स्वीकारली ओ किरीट स्वीकारली नाही भीमाला साहेब घे ना अभिप्रायला स्वीकारली म्हणणार आहो नाही स्वीकारली हे उपसूचना स्वीकारली नाही त्यामुळे रद्द फेडण्यात आलेले विषय क्रमांक 207 ला कोणाचा विरोध आहे दादा अहो उपसूचनेवर मतदान घ्या पहिलं फेटाळली त्यांनी स्वीकारले नाही मतदान घ्यायला या मतदान भुगारले तुम्ही आता मतदान भुगारले विरोध आमच्या मालक या उपसूचनेला ज्यांचा विरोध आहे कृपया त्यांनी हात वर करावे आमच्या उपसूचना आमच्या उपसूचनेवर मतदान घ्या काय 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 मतदान घ्या सोमयांच्या आरटीआयचं करायचं उपसूचना आम्ही दिली सूचनेला ज्यांचा विरोध आहे त्यांनी कृपया हात वर करावे काय चाललंय अक्षरशः मला तर आश्चर्य वाटेल माननीय महापौर मला हा शपथविधी कधी झाला एवढी चांगली होती या विषयात शपथविधी कधी झाला पुणे शहरांना मृत्यूच्या खायात एससीएमटीआर मुळे लोटलंय या दोन उपसूचनामुळे इथं किती अपघात होणार आहे एससीएमटीआर तुम्ही बारगळून टाकलाय कधी तुमच्याबद्दल आदर होता पण तो आदर आज महापौर कमी झाला अंतकरणापासून कमी माधवजी महापौर आरटीआयचं करायचं काय फाडा फाडा तुम्ही फाडून टाका कशाला ठेवताय फाडून टाका या उपसूचनेला जे माननीय सभासद अनुकूल आहेत त्यांनी कृपया हात वर करावेत हो तुम्ही पण हात वर करा पुणेकर आहेत एखादा जीव वाचेल खरा हातवर मोळक साहेब खुर्चीवर बसवले सगळे पळून गेले कॅमेरात नको आहे रिटायरमेंटच्या वेळी वर्धाच्या या उपसूचनेला अनुकूल 14 प्रतिकूल 68 ही उपसूचना बहुमताने फेटाळली पोलीस केस होणार आहे विषय क्रमांक 207 ला कोणाचा विरोध आहे आहे विरोध आहे विरोध आहे ना 261 दौंडकर साहेब विरोध आहे विषय क्रमांक
तुम्ही पण गडबड राव गोपाळ का गडबडताय विषय क्रमांक 207 ला विरोध झालेले मी चोर मतदान घेतो विषय क्रमांक 207 ला जे अनुकूल आहेत त्या माननीय सभासदांनी कृपया आत्र करावेत तुम्ही नाही मतदान करणार मला अजून कायद्याने अधिकार नाही दिला मतदान करायचं मतदान करून घ्यायचा अधिकार आहे सगळ्यांना नाचवताय तुम्हाला पण नाही आता सगळ्यांना नाचवताय तुम्ही यांना सुद्धा अंदर की बात आहे या अंदर की बात आहे जुनं शौक येतो अरे विशेष विशेष टिप्पणी कर बघ ना अरे इकडे कॅमेरा नको फिरव विशेष टिप्पणी कॅमेरा फिरव ते आपले बरोबर असू आहे ना आमच्या बरोबर घेतले विषय क्रमांक 207 ला ज्यांचा विरोध आहे जे प्रतिकूल आहे त्यांनी कृपया हातवर करावेत आम्ही कट कॉपी पेस्ट इतिहासात काळ्या अक्षरांनी एचसीएमचे लिहिलं जाईल बाबा महापौर साहेब विषय क्रमांक 207 ला अनुकूल 71 प्रतिकूल 15 207 हा विषय बहुमताने मंजूर झाला विषय क्रमांक 258 पाहिजे 258 माहिती माहिती अरे हा पण करून टाका आज तुम्ही दानवीर करणे या बिल्डरांना पण काहीतरी दान देऊन टाका महापालिका आयुक्त यांनी दिले कारणे शिफारस बापोर आज तुम्ही दानवीर करणार एवढं दान दिले बिल्डरांना ते पण दान देऊन टाका अरे देऊन टाका ना बिल्डरांचा विषय विषय क्रमांक 258 ला अनुमोदन नसल्याने सदर विषय बघा अरे किरीट सोम्याच्या आरटीएच करायचं का विषय क्रमांक 256 पुणे मनपाच्या अतिक्रमण विभाग मालमत्ता विभाग व्यवस्थापन अनुमोदन द्या अनुमोदन नोव्हेंबर कार्यपत्रिका काय करायचं काय करायचंय विषय चौक नियोजन नाही केलं व्यवस्थित दोघं दोघं ते एक्सपोज करता नोव्हेंबर काय म्हणू विषय क्रमांक 256 नोव्हेंबर नोव्हेंबर कार्यपत्र अनुमोदन विषय क्रमांक 256 ला माझ्याकडे विषय तकबी प्राप्त झालेले सदरचा विषय नोव्हेंबर कार्यपत्रिकेवर घेण्यात यावा या विषय तकबीला कोणाचा विरोध आहे कार्यपत्रिका संपली कृपा करून राष्ट्रगीतासाठी